बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. विषय विषयच नेहमीच तो माझा सगळ्यात मोठा पॅरामीटर, किंबहुना पहिला पॅरामीटर असतो की काय विषय आहे, काय आहे नेमकं. कथेतच नसेल म्हणजे आड्यात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार. त्यामुळे मी पहिल्यांदा स्क्रिप्टच ऐकते, वाचते आणि त्यांनी जर मला हुक मिळाला असं वाटलं की येस, हे प्रेक्षकांपर्यंत पोचलं पाहिजे किंवा प्रेक्षक म्हणून मला हे आवडलं, म्हणजे मी ॲज अन ऑडियन्स म्हणूनच प्रत्येक स्क्रिप्ट ऐकते, तर मला ते आवडलं तर मी डेफिनेटली करते. अर्थात स्टारकास्ट काय आहे, प्रोड्युसर कोण आहे, डिरेक्टर कोण आहे, या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. या फिल्मच्या बाबतीत जेव्हा अजित सरांनी मला ऐकवलं स्क्रिप्ट, तेव्हा त्यांनी मला सांगितलं मुक्ताताई करते ही फिल्म, तेव्हाच माझं ठरलं की येस ओके, स्क्रिप्ट उत्तम आहे, मुक्ताताई करते, तिने काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल, आपल्याला करायला काहीच हरकत नाही. सस्पेन्स थ्रिलर तर आहेच आणि हायपरलिंक चित्रपट आहे जो मराठीत पहिल्यांदा एक्सपेरिमेंट होतो आहे. म्हणजे एक 3-4 स्टोरीज असतात, सायमल्टेनियसली चालू असतात आणि एका पॉईंटला सगळ्या एकजीव होतात, एकत्र येतात, अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे. त्याच्यामुळे त्याचा स्क्रीन प्ले, त्याची मांडणी इतकी भन्नाट आहे की आम्हाला पीफ आणि मामी फिल्म फेस्टिवल्समध्ये 3-3 अवॉर्ड्स मिळाले. सो अशा पद्धतीचा सिनेमा मी याच्या आधी कधीच केलेला नव्हता. हे कॅरेक्टरसुद्धा मी कधी केलेलं नव्हतं, जे अतिशय उत्कंठावर्धक आहे, थरारक आहे, तुम्हाला आवडेल असं आहे. मी अत्यंत सर्वसामान्य गृहिणीची भूमिका निभावली याच्यामध्ये. सगळ्या गृहिणींचं प्रतिनिधित्व करते आणि तुम्हाला फार मी रिलेट पण करू शकेन, तुम्ही मला रिलेट कराल. अशी एक गृहिणी जे एक नॉर्मल आयुष्य जगते पण तिच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात, जो विषय आहे या सिनेमाचा, आणि तेव्हा ती काय डिसिजन घेते आणि तो डिसिजन तिच्यासाठी, किंवा प्रत्येकाला हा चॉईस असतो आपापल्या लेवलवर, काही मतं मांडण्याचा, काही ठाम निर्णय घेण्याचा, आपण ते घ्यायला पाहिजे जो ह्या कॅरेक्टरनी घेतला आहे, म्हणून ती इतरांपेक्षा थोडी वेगळी ठरते आणि महत्त्वपूर्ण ठरते. फार वेळ घेऊन, फार विचार करून, मनासारखा टेक येत नाही तोपर्यंत काम करत राहणं, ह्या थॉटनी केलेला हा सिनेमा आहे. अँड आय एम व्हेरी ग्लॅड की जाऊ दे ना रे, सन डाऊन झाला, अरे चाल ना रे, चालला छापूया आणि चला निघूया असं न करता ती इमोशन आलेली नाही आहे, ती सिच्युएशन क्रिएट झालेली नाही आहे. आपण आज कॉल ऑफ करूया शूटिंग, आपण उद्या करूया, इतका छान वेळ घेऊन हा सिनेमा चित्रित केला. आणि जेव्हा तुम्ही वेळ घेऊन एखादं काम करता, पेशंटली करता, त्याचे परिणाम दिसतातच दिसतात, ते तुम्हाला हा चित्रपट बघितल्यानंतर डेफिनेटली दिसतील. माझाच एक खूप छान सीन आहे की मी भोवळ येऊन पडते आणि कॉन्शियस होते, तर तो जो अख्खा सीन आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे. तरी मी म्हणेन की माझ्या पेक्षा इतर सिनेमामध्ये आणखी काही इतर सीन्स आहेत जे अप्रतिम आहेत, जे बघून तुमच्या पोटात कालवेल, सर्र होईल हृदयामध्ये, असे खूप सीन आहेत की हे असं घडतंय आजही महाराष्ट्रामध्ये, आजही आपल्या अवतीभवती हे घडतंय, असे कोलाहल माजवणारे खूप सीन्स आहेत जे कमालीचे आहेत. आणि तुम्ही फार मोठा विचार घेऊन चित्रपटगृहाबाहेर पडाल हा सिनेमा पाहिल्यानंतर. वाय काय आहे हे जाणून घेण्यासाठीच तुम्ही वाय 24 जूनला बघा, कारण त्याचे एक 2-3 अर्थ आहेत या चित्रपटामध्ये, व्यवस्थित त्याचं उत्तर मिळतं. ते 2-3 अर्थ काय आहेत, किंबहुना तुम्हाला आणखीही काही अर्थ सापडतील, तर हे चित्रपट बघितल्यानंतर क्लिअर कट तुम्हाला कळेल. आणि अतिशय समर्पक असं नाव आहे, असं कधी नाव कुठल्या चित्रपटाला नव्हतं, वाय झेड होतं पण त्याला एक वेगळा अर्थ आहे. परंतु वायला इंडिव्हिज्युअली काही अर्थ नाही, परंतु चित्रपट बघितल्यानंतर त्याला फार अर्थ आहे. तर ते नेमकं काय आहे ते मी नाहीच सांगणार, ते तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरच कळेल. की मंडळी, अत्यंत उत्तम विषयावरचा हा चित्रपट आहे असं सगळेच जण म्हणतात, असं तुम्ही म्हणाल, पण असं नाही आहे. अतिशय अविभाज्य घटक आहे हा विषय तुमच्या आयुष्यातला आणि तितकाच महत्त्वपूर्ण आहे. पॅन इंडिया काय वैश्विक लेवलचा विषय आहे आणि तो फार सुंदर पद्धतीनं मांडला गेलेला आहे. आणि म्हणूनच आम्हाला चांगले चांगले अवॉर्ड्स पण मिळालेत, चांगली स्टारकास्ट आहे. नंदू माधव सर, मुक्ताताई, संदीप पाठक, ओंकार गोवर्धन, तगडी स्टारकास्ट आहे.
आहे आणि उत्तमरित्या मी सिनेमा पाहिलेला आहे म्हणून मी छाती ठोकपणे बोलू शकते की लय भारी झाला आहे सिनेमा. आणि आरटी फिल्म आहे, सस्पेन्स आहे, नाही नाही बोर असेल असं म्हणून अजिबात त्याच्यावर काठ मारू नका. हा अतिशय एंटरटेनिंग चित्रपट आहे ॲट द सेम टाईम. त्यामुळे 24 जूनला वाय रिलीज होतो आहे. माझी फार महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये मुक्ताताई लीड रोलमध्ये आहे, तर जरूर हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघा. आय एम शुअर तुम्ही हा सिनेमा बघाल आणि तुम्ही तुम्हाला किमान अवतीभवतीचे 4 लोक तरी असे दिसतील ज्यांना तुम्ही सजेस्ट कराल की हा चित्रपट तुम्ही बघून या. थँक्यू.